जान्हवी किती काळ लपून राहणार आहे, कधी ना कधी तरी कळणारच आहे। हे सगळं मला कळतंय गीता, पण मला आता हे श्रीला कळायला नकोय। चेक पाठवून त्याने ऑलरेडी किंमत केली आहे माझी, नाहीतर आता बाळाचा विषय काढून मी डिवोर्स टाळते असं वाटेल त्याला। पैशांनी माणसं विकत घेता येत नाही हे विसरलाय बहुतेक तो। अरे हो, त्यावरून मला आठवलं, मी तो चेक मनीषला दिलाय। मनीषला का? मला नाही इच्छा होते जिजू समोर जायची, मलाही राग आलाय त्याचा। तुझ्याशी जे काही वागलंय ना त्यानंतर मलाही बोलावंस वाटत नाही त्याच्याशी। गीता अगं, पण तो तुझ्याशी कुठे काय वाईट वागलाय? पण माझ्या मैत्रिणीशी चुकीचंच वागलाय ना। तो माझा प्रश्न आहे। आता आपलाय, मी तुझ्या बरोबर, मला तुझी बाजू पटते। आणि याकरता आता मला जर मनीषच्या विरोधात जाऊन युद्धही करावं लागलं ना तरी मी करीन। एक मिनिट ऐक, माझं ऐकून घे। मला तुझा सपोर्ट बघून खरंच खूप छान वाटतंय, पण तू श्री बाबतीत काहीच अडी बाळगू नकोस मनात। माझ्याशी तो काही वागलेला असला तरी माणूस म्हणून खूप चांगला आहे अगं तो। पण प्लीज गीता, श्री बद्दल कुठलाही निगेटिव्ह विचार मनात आणू नकोस। गुड नाईट। काय चेक? ते कळतंय मला, परत दिलाय का माहिती नाही, पण मुळात तू का दिलास? तिला गरज आहे। मला नाही वाटत तसं। तुला काय वाटतं हे महत्वाचंच नाहीये इथे। तिनं माझ्या बरोबर जे 1.5 वर्ष वाय घालवलंय ना, त्याच्यासाठी हे तिचं अख्खं आयुष्य पडलंय पुढे। तिला पैशांची गरज लागू शकते। तिच्या गरजा कळतात तुला? अर्थात कळतात, म्हणून तुला चेक दिलाय ना। पण तिला नकोय तो। अरे यार, हा काय नवीन ड्रामा आहे? नाही मला माहिती नाही, मला चेक द्यायला सांगितला तो मी दिला। तुला हा चेक परत द्यायला कोणी सांगितलाय? गीतानं। अच्छा, म्हणजे तुझ्या मैत्रिणीनं? नाही ना, श्री तिचं नाव जान्हवी आहे। तुझी मैत्रीण हेच बरं आहे। श्री ऐक, हा चेक तिला परत दे आणि तिला सांग की मी एकदा दिलेली गोष्ट परत घेत नाही। अरे तू का वाढवतोयस हे सगळं? मला मी संपवलाच होता ना सगळा विषय हा चेक देऊन। त्यानं नातं संपतं? तुला तिनं पढवून पाठवलंय का? नातं संपायला आता उरलंय काय? आम्ही एकमेकांशी बोलत नाही, भेटत नाही। तिला डिवोर्स हवा होता, तोही मी तिला दिलाय, जो कोर्टानं मान्यही केलाय। आता जर आमच्यात काही संपर्क नसेल तर मग संबंध काय आणि नातं काय? अरे मग हा चेकचा खटाटोप तरी कशाला? अरे बाबा, तिनं माझ्या बरोबर वाया घालवल्या वेळेची, प्रिसाइसली सांगायचं झालं तर माझ्या बरोबर वाया घालवलेल्या 1.5 वर्षाची 1.5 वर्षाची किंमत आहे बाबा ही। ओ प्लीज श्री। आणि हे असं तिचंच म्हणणं आहे? मला नाही वाटत तसं। कारण तू तिचा मित्र आहेस, नवरा नाहीस। म्हणजे तू अजूनही स्वतःला तिचा नवरा मानतोस? असं कायदा मानतो आणि मी कायद्याला मानतो। श्री श्री ऐक ना, तुम्ही दोघं बोला ना, एकदा एकदा एकमेकांशी बोला। बोलतोच आहोत ना, हे असं न बोलून बोलतोच आहोत। ऐक, तू हा चेक तिला दे आणि तिला सांग की आमच्याकडे एकदा दिलेली गोष्ट परत घ्यायची पद्धत नाहीये म्हणून। नाही मग मला नाही जमणार ते। तू तिचा निरोप आणि चेक घेऊन आलास ना परत, मग आता माझा घेऊन जा। अरे यार, तुम्ही मला कशाला म्हणता? हे तुझ्या मैत्रिणीला सांगितलंस? नाही का? श्री मी तुला खरंच सांगतो, मी जगात 2 बायकांना प्रचंड घाबरतो। एक म्हणजे माझी आई आणि दुसरी म्हणजे नाही नाही गीताला नाही घाबरत मी, जान्हवी। श्री जान्हवी खूप तत्वानं वागणारी मुलगी, स्वाभिमानी आहे।
त्यामुळे तिच्या स्वाभिमानाला तिच्या तत्वाला माझ्यामुळे जर ठेस लागली तर ती मला तिच्या आयुष्यातनं बाहेर काढायलाही मागे पुढे बघणार नाही. आणि जान्हवीला नसेल कदाचित, पण मला तिची मैत्रीण म्हणून माझ्या आयुष्यात खूप गरज आहे. त्यामुळे तिला वाईट वाटेल, हर्ट होईल असं मला वागायचंच नाही. आणि तू जे काही मला वागायला सांगतोयस त्यामुळे तिला हमखास त्रास होणार शिक. मला नाही वाटत असं काही. ऐक माझं, हा चेक तिला दे आणि मी तुला दिलेला निरोप तिला द्यायला विसरू नकोस. आत्ता अर्थात श्री मला काम आहेत ऑफिस मध्ये. हा तुझ्या कामाचाच एक भाग आहे असं समज. श्री नको ना प्लीज. मनीष प्लीज. गीता, मला ना एक गोष्ट लक्षात आली आहे. आपण आनंदी क्षणांची वाट बघत राहिलो ना तर आपण आयुष्यभर वाटच बघत राहतो. त्यापेक्षा काय करायचं? आपण ज्या क्षणात जगतोय त्या क्षणात खूप आनंद आहे असं स्वतःला समजवत राहायचं. म्हणजे मग काय होत? आपण आनंदी होतो. तू काहीही कर पण तू आनंदी राह म्हणजे झालं. मनीषचा फोन वगैरे आला होता का काही? का नाही? नाही असं सहज मनीषचा फोन आला नाही. मग मनीषच आला. तू बस ना. बस काय चेक नाही ते दिसलं मला, पण तू इथे का आणलायस? श्रीने दिला. दिला म्हणजे? दिला म्हणजे मी त्याला दिला पण त्याने तो परत दिला. पण मग तू का घेतलास? कारण तो माझा बॉस आहे जान्हवी. तू जान्हवीचा मित्र आहेस माहितीये मला ते. मग तू जान्हवीशी गद्दारी का केलीस? गीता गीता एक मिनिट तू शांत हो. मनीष तसं करणार नाही. काय झालंय मनीष? तो म्हणाला हा चेक तो परत घेणार नाही. का म्हणजे तुला हे पैसे लागतील असं त्याला वाटतंय. मी कमावती मुलगी तरी पण मला गरज नाहीये या पैशांची मनीष. त्याला तुला आहे असं वाटतंय. त्याला माझ्या गरजा कुठे कळतात? त्याला त्याला वाटत कळतात. तुला सांगितलं होतं ना मनीष, तू हा चेक त्याच्या तोंडावर फेक म्हणून. गीता मूर्खासारखं बोलू नकोस. श्री माझा बॉस आहे. तो माझ्याशी मित्रासारखं वागत असला तरी मी माझी पायरी सोडून नाही वागू शकत त्याच्याशी. कळलं? बॉस लोकांना कुठे काय कळतो? गीता प्लीज तू गप्प राहा जरा. जान्हवी सॉरी, प्लीज माझ्यावर रागवू नकोस. हे तुझ्यावर कशाला रागवीन मी? म्हणजे काय बोलला काय तू चेक देताना? काय नाही, तुझ्यापेक्षा थोडी जास्त ओळखते मी त्याला. म्हणजे ते
सांग. एकदा दिलेली गोष्ट आमच्याकडे परत घेतली जात नाही असं म्हणार तो. माझा एक निरोप सांगशील त्याला. प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेतली जात नाही म्हणा. जान्हवी, माझे एक नाही देत मी तुझ्याकडे, टेन्शन नको घेऊस. मनीष, मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही. त्याची काही चूक नाही येतात. माझ्यावर रागवलीस ना तू. खरंच नाही, तुझ्यावर कशाला रागवू मी. तू फक्त मेसेंजरचं काम केलेस, मला तुझी अडचण कळते. काहीच प्रॉब्लेम नाही. बाय बाय. अरे लवकर आलास. हो, काम झालं? हो. काय म्हणाल? कोण कोण काय? तुझी मैत्रीण? मला नाही माहिती. मनीष, मी तुझ्यापेक्षा थोडासा जास्त ओळखतो तुझ्या मैत्रिणीला, नाही का? फुलबाजा तडतडल्या असणार ना. श्री, मला नाही आठवते काय म्हणाली. तुला आठवत नाहीये की सांगायचं नाहीये? श्री यार प्लीज, टाइम प्लीज. मी भरडला जातो या सगळ्यामध्ये. चेक ठेवला. हो. जान्हवी, मला वाटतं तू स्वतःच भेट. आणि काय करू? चेक परत दे, हवं तर तोंडावर फेक त्याचा, बरं वाटेल तुला. मला ना नेहमीच वाटत बोरकर सर ज्या फायली देतात ना मला, त्या त्यांच्या तोंडावर फेकाव्यात. गीता काहीतरीच काय बॉसची चमची. तुला लेटेस्ट गॉसिप माहितीये का? कुणाबद्दल? अग सरांबद्दल. काय? सर ना भाजी आणतात म्हणे निवडायला ऑफिस मध्ये. नितीन, मी पाहिलाय त्यांना. जाऊ दे ना तू. तू कशाला पडतेस ह्याच्यात? मज्जा येते. खरंच भाजी निवडत असतील का ग सर? मला नाही माहिती, आणि माहीत करून घेण्यात मला इंटरेस्टही नाही. जान्हवी, तू ना खूप बोर आहेस. बर, चेकच काय करायचं ठरवलंयस? त्याचाच विचार करते. नक्की तुला नकोय? 1000%. बघ, अमाऊंट खूप मोठी आहे, विचार कर. मला नकोय. ठीक आहे, मग फाडून टाक. जो कागदाचा चिटोरा माझा नाहीच आहे तो मी कसा फाडणार? अगं मग तूच नेऊन दे ना त्याला. मला नाही भेटायचंय त्याला. हे शेवटचं आहे असं समज आणि जा. त्यासाठीही कॉन्टॅक्ट करावा लागेलच ना. कॉन्टॅक्ट तर करावाच लागेल, पण डिटॅच होऊन, अंतर ठेवून, मॅटर ऑफ फॅक्ट बोलायचं, भेटायचं, चेक द्यायचा, टाटा बाय बाय करायचं, झालं. बघ जान्हवी, जमेल तुला. बापरे,
दूध श्री नाटक करू नकोस पी अग मावशी सकाळी पितो ना सकाळी तू चहा पितोस आणि गडबडीत सुद्धा असतोस तेव्हा पी दूध अग पण मला कसं तरी होतं ग दूध प्यायल्यानंतर नाक दाबून पिऊन टाक ए मावशी प्लीज श्री हे वर्षानुवर्ष चाललंय की नाही आपलं एक तर तू तरी सोडून दे किंवा आम्ही तरी सोडून द्यायला हवं पण आम्ही काय सोडणार नाही त्यामुळे तू दूध पी आणि एका तासाभरानंतर मी येऊन बघणार आहे तू दूध प्यायलायस की नाही ते प्या अगं ते हे रेंजच येत नाहीये ग आज आय डोंट नो काय अचानक प्रॉब्लेम झालाय फोन येणार होता का कुणाचा नाही श्री तू ब्लॉक का नाही रे करून टाकत जान्हवीचा नंबर त्यानं काय होणार तिचा फोन येणार नाही तो तसाही कुठे येतोय तेही आहेस म्हणा ही बेबी ना काहीतरी सांगत असते मी हे उगाच ब्लॉक केला आता अनब्लॉक करते काय फरक पडणार आहे मनाचं फोन सारखं असतं तर किती बरं झालं असतं ना पाहिजे तेव्हा माणसं ब्लॉक करा पाहिजे तेव्हा अनब्लॉक करा सोपं करून टाका सगळं मनापेक्षा फोन बरा मेसेज पाठवून कॅन आय टेक्स्ट यू कसं विचारणार कॅन आय कॉल यू म्हणू का मग नीड टू टॉक टू यू अर्जंटली म्हणून सगळे मेसेजेस इंग्लिश मध्येच का सुचतायत असं कोरडं आणि तुटक इंग्रजी मध्ये बोलता येत म्हणून का नको भेटायचंय भेटायचं आहे ज्याचा हा नंबर आहे त्याला तो सकाळी 8 ते रात्री 8 ऑफिस मध्ये असतो एक शब्दही पूर्ण लिहावासा वाटत नाहीये याला तो स्वतःच अपूर्ण झालाय तो शब्द काय पूर्ण लिहिणार आई ग गाजर किसून ठेवली आहेत मी कोशिंबिरीसाठी फ्रीज मध्ये पण दही घातलं नाहीये ते तू आयत्या वेळी घालून घेशील ना हो हो उन्हाळा वाढतोय ग नाहीतर आंबट होईल बर जानू तू सुद्धा गाजर खायला हवायस हो बाबा मी घेतलाय डब्यात
बरं वाटत नाहीये का? नाही नाही असं काही नाही हो, फक्त जरा उकडत आहे. हो या दिवसात असं होतच, उकाडा खूप जाणवतो. अगं नुसता उकाडा नाही, बरं वाटत नाही असं दिसतंय. कालपर्यंत बरी होती. काय ग? नाही नाही तुम्ही उगाच केस पाडू नका हो. गरोदरपणात आहे ना, दिवसा दिवसाला बदल होत असतात. अगं पण चेहरा बघ तिचा, किमान आनंदी तरी दिसायला हवी ना. तुम्ही नका काळजी करू, मी ठीक आहे. तसं नाही ग, पण इतक्या मानसिक ताणतणावाची स्थिती असताना. पण मला विशेष जाणवत नाहीये तो. म्हणजे मी एका पुस्तकात वाचलं होतं, बाई जेव्हा आई होत असते ना तेव्हा तिच्या शरीराबरोबरच तिचं मनही नवीन जबाबदारी पेलायला तयार होत असतं. ताकद हिम्मत फक्त शरीरातच नाही, मनातही गोळा होत असते. म्हणजे निसर्गच तशी शक्ती देत असतो आणि मला सुद्धा जाणवत आहे बाबा हे. म्हणजे असं वाटतंय ना की आता मी कुठलाही ताण कुठलंही प्रेशर सहन करू शकेन. माझ्यावर कुणीतरी एवढं अवलंबून आहे हे आता कळलंय ना. मग माझा धीर खचूच शकत नाही. माझ्या बाळा इतकं प्रिय आणि महत्वाचं माझ्यासाठी दुसरं कुणीच नाही आता बाबा, अगदी कुणीच नाही. आई होणं सोपी गोष्ट वाटते की काय तुम्हा लोकांना? दुसरा जन्म असतो बाईचा. बाळ चांगलं गोकुळात रांगलं असत पण नतद्रष्ट माणसं करंटेपणाच आहे त्यांच्यात, तर कोण काय करणार त्याला.